नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारी आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो शिवसेनेचे युवा नेते आणि मागच्या सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असलेले आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत विविध जिल्ह्यांमध्ये ते जात आहेत तालुक्यांमध्ये जात आहेत आणि तिकडे जाऊन ते शिवसंवाद यात्रा किंवा निष्ठा यात्रा यांच्या निमित्ताने शिवसैनिकांशी संवाद साधतायत शिवसैनिकांनी शिवसेनेसोबत राहावं यासाठी त्यांचा प्रयत्न आहे त्या दृष्टीने शपथपत्र जी आहेत ती लिहून घेतली जात आहेत किंवा त्यांना कसं शिवसेनेशी बांधून ठेवता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत आणि आपण पाहिलं नुकतंच एक अलिबागचा दौरा त्यांचा झाला त्याला मिळालेला प्रतिसाद जो आहे त्या संदर्भातल्या बातम्या समोर आल्या त्याला मोठ्या संख्येने लोक जमले होते पावसातसुद्धा आदित्य ठाकरे जे आहेत ते या लोकांशी संवाद साधत होते त्याआधी विविध ठिकाणी त्यांनी दौरे केले तिथेही त्यांना कसा प्रतिसाद मिळाला त्याच्या बातम्या आपण पाहिल्या त्या संदर्भातले व्हिडिओज आहेत ते समोर आले आणि प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळतो आहे असं एक त्या बातमीतून समोर आलं आता हे सगळं होत असताना त्यांचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे वरळीचा मतदारसंघ मुंबईतला या वरळीमध्ये मात्र स्थिती जी आहे ती थोडीशी वेगळी आहे म्हणजे अगदी उलट चित्र आहे असंही आपण म्हणू शकतो त्या संदर्भातल्या ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये वरळीमधनं जी काही शपथपत्रं गोळा करण्यात आली आहेत ती सगळ्यात कमी आहेत असं जी आहे था ती माहिती समोर आलेली आहे किंवा अशा पद्धतीचं वृत्त जे आहे ते समोर आलेलं आहे म्हणजे दादरमधनं काही प्रमाणात शपथपत्रं गोळा केली आहेत ती जवळपास पाच हजार शपथपत्रं ही दादरमधनं मिळालेली आहेत अन्य जे भाग आहेत तिथून सात सात हजार प्रमाणामध्ये शपथपत्र किंवा प्रतिज्ञापत्र मिळालेली आहेत पण वरळीमध्ये मात्र तीन हजार दोनशेच शपथपत्रं मिळाली आहेत अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच सगळ्यांच्या भुवाय आहेत की आदित्य ठाकरे ज्या वरळी मतदारसंघातून निवडून आले मोठ्या संख्येने तर त्या मतदारसंघात त्यांना या पद्धतीने प्रतिसाद का कमी मिळतो आहे का तीन हजार दोनशे एवढीच शपथपत्रं गोळा होऊ शकलेली आहेत असा प्रश्न स्वाभाविक निर्माण होतो कारण महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी ते जेव्हा दौऱ्यावर आहेत तेव्हा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे असं दिसतंय दाखवलं जातंय किंवा त्या ठिकाणी असले लोकसंख्या जी आहे त्यांच्या सभेला उपस्थित असेल लोक त्यावरनं तरी अंदाज बांधता येतोय की मोठ्या संख्येने आदित्य ठाकरे यांना प्रतिसाद मिळतोय पण तसा प्रतिसाद मग वरळीत का मिळत नाही आहे असाही प्रश्न त्यामुळे निर्माण होतोय आता त्याला आणखी एक पैलू असा आहे की वरळी हा जो मतदारसंघ आहे ते आदित्य ठाकरे तर निवडून आलेच पण त्या, त्या, त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बोलबाला आहे पूर्वीपासूनच एक तर मराठी माणूस मा जो आहे हा मोठ्या संख्येने तिथे आहे मराठी टक्का मोठ्या संख्येने आहे मग वरळी वरळी कोळीवाडा असेल परळ असेल किंवा लोअर परळ असेल शिवडी असेल तर हे सगळे जे आसपासचे मतदारसंघ आहे तिथे मराठी टक्का मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे शिवसेनेचा बोलबाला पहिल्यापासून तिथे राहिलेला आहे सचिन अहिर हे तिकडे जवळपास तीन टम आमदार राहिलेले आहेत वरळीमध्ये बी डी चाळीचा तो परिसर आहे त्या ठिकाणाहून ते, ते आमदार होते ते सध्या शिवसे शिवसेनेमध्ये आहेत शिवसेनेचे आमदार झालेले आहेत विधान परिषदेमध्ये ते निवडून आलेले आहेत त्याच्या आधी म्हणजे ज्या ज्या वेळेला आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली त्याच्या आधी जे आमदार होते ते होते सुनील शिंदे सुनील शिंदे शिवसेनेचे आमदार त्यांनीसुद्धा अनेक काळ आमदारकी के तिथे केलेली आहे त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचा तिकडे गड तयार झालेला आहे ते सुद्धा सध्या विधान परिषदेचेच आमदार आहेत त्यामुळे दोन आमदार तिथे आत्ता आहेत ते शिवसेनेचेच आहेत आदित्य ठाकरे पर आहे। आहे। हे तर निवडून आलेले आमदार आहेत पण विधान परिषदेचे दोन आमदार सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्या रूपात आहेत त्याशिवाय दक्षिण मुंबईमधले खासदार म्हणून अरविंद सावंत आहेत महापौर किशोरी पेडणेकर ह्यासुद्धा वरळीच्याच त्यामुळे एवढा मोठा फौजपाटा जो आहे तो शिवसेना तिकडे आहे मोठे मोठे नेते तिथे आहेत आणि हे सगळं बळ असतानासुद्धा शिवसेनेचे हे जे शपथपत्र आहेत ती एवढ्या कमी प्रमाणात का मिळालेली आहेत असा प्रश्न स्वाभाविकच सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण होतो मग त्याची उत्तरं शोधली जातात ते का असं घडलं असेल एका बाजूला महाराष्ट्रात आदित्य ठाकरे जिथे जात आहेत तिथे मोठ्या संख्येने लोक जमा होत आहेत रॅलीमध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे गाडीच्या भोवती ज्या गाडीतून ते प्रवास करतायत किंवा त्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत त्याच्या लोकांचा प्रचंड मोठा गराडा आहे आणि लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत मग तसा प्रतिसाद वर्णीमध्ये का मिळत नाही आहे असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला सुनील शिंदे त्या ठिकाणी आमदार होते त्यावेळेला एक आमदार म्हणून ते विविध शाखांना भेटी देत होते लोकांची भेटी गाठी त्यांच्या होत होत्या लोक त्यांच्याशी सहज संपर्क करू शकत होते कधी त्यांना शाखेवर ठराविक वेळेला भेटायला जाऊ शकत होते आपल्या समस्या मांडू शकत होते पण आता मात्र आदित्य ठाकरे आल्यानंतर आदित्य ठाकरेंना अशा पद्धतीने भेटणं हे अशक्य आहे सध्या तरी आदित्य ठाकरे प्रत्येक ठिकाणी शाखेमध्ये बसत नाहीत भले आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत चाळीस आमदार बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी लोकांना भेटायला सुरुवात केलेली आहे शिवसेना भवनामध्ये बसायला सुरुवात केलेली आहे पण त्याच्या आधी जेव्हा आदित्य ठाकरे मंत्री होते किंवा किंवा आमदार होते त्यावेळेला मात्र ते वरळीमध्ये लोकांना भेटू शकत नव्हते त्यांना शाखेमध्ये ते उपलब्ध नव्हते म्हणजे प्रत्येक एखाद्या माणसाला काही समस्या जाणवली त्या संदर्भात आमदाराला भेटायचं म्हटलं तर आदित्य ठाकरे यांना सहज भेटता येणं शक्य नव्हतं जसं सुनील शिंदे यांना भेटता येणं शक्य होतं किंवा जसं सचिन अय्यर यांना भेटता येणं शक्य आहे तशा पद्धतीने आदित्य ठाकरे यांना भेटता येणं शक्य नाही आहे त्यामुळे कुठेतरी आदित्य ठाकरे यांचं आपल्या मतदारसंघावरचं लक्ष कमी झालेलं आहे का असाही प्रश्न यामुळे निर्माण होतो ज्या पद्धतीने ते मंत्री असताना पर्यावरण मंत्री असो किंवा पर्यटन मंत्री असताना ज्या पद्धतीने ते विविध ठिकाणी भेटी देत होते तिकडे पर्यटनासंदर्भात किंवा पर्यावरणासंदर्भात काय काय करता येईल उपाययोजना याची माहिती घेत होते त्यावेळेला वरळीकडे मात्र त्यांचं लक्ष आहे का असाही प्रश्न निर्माण होता कारण वरळीमध्ये मात्र ते फार कमी दिसत होते उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी त्यांची कामं चालू होती आरेचा जो प्रश्न होता त्यावर ते अगदी हिरिरीने बोलत होते पण वर्ळीमधले जे प्रश्न आहेत त्यासाठी आदित्य ठाकरे उपलब्ध होते का हा प्रश्न लोकांपुढे होताच आणि आता या शपथपत्रामधनं कदाचित यात प्रश्नाचं उत्तर मिळत असेल की तीन हजार दोनशे एवढीच शपथपत्र गोळा झालेली आहेत आणि ही माहिती वर्तमानपत्रांमध्ये आलेली आहे की अन्यत्र अन्य भागांमधनं जास्त शपथपत्र मिळाली आहेत पण त्या तुलनेत वरळीमधनं जो त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे तिथे मात्र तीन हजार म केवळ शपथपत्र मिळालेली आहेत त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं आपल्या मतदारसंघावरचं लक्ष कमी झालेलं आहे का की त्यांच्यासोबत असलेले जे इतर जो फौजपाटा आहे दोन आमदार आहेत एक खासदार आहे एक माजी महापौर आहेत एवढं सगळं बळ असतानासुद्धा एवढी शपथपत्र का कमी येत आहेत असाही प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो आणि त्यामुळे हा जो विषय आहे या संदर्भातलं सगळं चित्र जे आहे ते लोकांना स्पष्ट व्हावं असं वाटतं की एकीकडे आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रात चांगलं पाठिंबा मिळतोय प्रतिसाद मिळतोय पण वरळीत तो का मिळत नाही आहे याला आणखी एक पैलू आहे तो म्हणजे दहीहंडीचा सण वरळीमध्ये किंवा वरळी शिवडी या सगळ्या भागांमध्ये दहीहंडीचा सण हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो जांभोरी मैदान हे एक दहीहंडीचं प्रमुख केंद्र आहे आत्तापर्यंत सचीन अहिर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दहीहंडी करत आलेली आहेत पण यावेळेला प्रथमच आशिष शेलार यांनी ते मैदान पटकावलेलं आहे आणि तिथे आता त्यांचा दहीहंडीचा सण जो आहे तो किंवा उत्सव साजरा केला जाणार आहे आणि त्यावरनं सुद्धा काहीतरी एक दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये एक आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहे त्याच्यात आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे की शिवसेनेचा गड वगैरे काही नाही हा काय कोणाचा एकाचा गड आहे असं नाही आम्हाला इथे दहीहंडी आयोजित करायची आम्ही करू शकतो लोकांना जर ते हवं असेल तर आम्ही करू शकतो आणि त्या पद्धतीने त्यांनी तिथे ते, ते, ते आयोजन केलेलं आहे आणि त्यांचंही म्हणणं आहे की शिवसेनेचे थर जे आहेत ते हळूहळू खाली कोसळायला लागलेले आहेत तिकडे मग हे जे जेव्हा ते म्हणत आहेत तेव्हा त्याचं ते प्रतिबिंब कुठेतरी या शपथपत्रांमध्ये दिसतंय का असाही प्रश्न निर्माण होतो तेव्हा आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ भले आता ते तिकडचे निवडून आलेले आमदार असतील त्यांच्यामागे भरपूर फौजपाटा असेल मराठी टक्का मोठा असेल पण आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ त्यांच्या हातून निसटतोय का असाही प्रश्न यामुळे निर्माण होतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद